आत्ता अशी एक प्रकारची अनास्था का आली आहे याच्याबद्दल बरंच चिंतन सध्या चाललं आहे. समाजच संवेदना गमावून बसतो आहे का, त्याची जाणीवच तो विसरला आहे का, अशा चर्चा निर्णय परिसंवादांमधनं झटत असतात. ते परिसंवादात भाग घेणारे लोक बहुतेक सगळे 1960 ते 1980 या पटळीतले असतात. आजचे जे विशीतले तरुण आहेत ते सहसा तसे परिसंवाद ऐकायलासुद्धा नसतात आणि त्याच्यामुळे ती चिंतेची बाब सगळ्यांना वाटताना दिसते. हे असं नक्की का झालं असावं असा एक सहज विचार ज्यावेळेला आपण करतो त्यावेळेला मगाशी अनेक लोकांच्या भाषणातनं विशेषतः मनीषाच्या भाषणातनं तो संदर्भ आला तो अतिशय बरोबर आहे. परंतु असं हे जग न समजता बदलण्याची घाई. आणि अजून एक उल्लेख झाला तो की आपण कार्यकर्ते आहोत आणि आपण गंभीर दिसतो यावरून आपण विचारवंतही आहोत असा आविर्भाव आणण्याची कार्यकर्त्यांमधली पद्धत ही नंतर नंतर वाढत हा हा म्हणता विशेषतः गेल्या 10 वर्षामध्ये केव्हा टी व्ही चॅनल्समध्ये जाऊन अडकले आपल्याला कळलंही नाही.